गौरीसाठी बनवल्या जाणाऱ्या या थाळीमध्ये प्रामुख्याने ही कढी बनवली जाते। तर ते कढी बनवण्यासाठी मी इथे ताक घेतलेलं आहे, एक 3 वाट्या ताक असेल हे। यामध्ये मी आता 1/2 टीस्पून हळद टाकली, चवीनुसार हे मीठ टाकलं आणि यातच मी ही 1 टीस्पून साखर आहे ती टाकणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे। हे मी असं मिक्स करून साईडला ठेवून देणार आहे। आता इथे मी फोडणीसाठी ही मिरची घेतली आहे, ती अशी कट करून घेतली आहे लांब लांब, तुम्ही हवी तर बारीक पण कट करून घेऊ शकता। हे लसूण आणि हिरवी मिरचीची थोडीशी पेस्ट पण मी घेतलेली आहे। हा कढीपत्ता घेतलेला आहे आणि 6 ते 7 ह्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। कढी बनवण्यासाठी इथे मी टोप ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे। ते जो लसूण घेतला होता तो मी असा जाडसर ठेचून घेतलेला आहे आणि ही जी मिरची आणि लसूणची पेस्ट आहे ती ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर टाका, नाही तर नाही टाकले तरी पण चालू शकते। तेल गरम झालेलं आहे, आता मी या तेलात 1 टीस्पून मोहरी टाकली। त्यानंतर हा लसूण टाकला, लसूण टाकल्यानंतर हे मी मिरचीचं आणि लसणाचं वाटण टाकलं थोडंसं आणि ही लांब कापलेली मिरची टाकली। त्यानंतर हा असा कढीपत्ता टाकला। अशी ही फोडणी तयार झालेली आहे। आता ही फोडणी अशी खरपूस भाजली गेलेली आहे, आता यात मी हे तयार केलेलं ताक ओतणार आहे। ते आता पण सगळंच टाकलेलं आहे ताकात, मीठ साखर, त्यामुळं आपल्याला यात वरून म्हणजे काही टाकायची गरज नाही, ताकातच आपण सगळं मिक्स केलेले आहेत गोष्टी। असं मिक्स करा आणि असं एक सारखं हलवं थायला एक उकळी येऊ द्या। हे असं कंटिन्युअसली हलवल्यामुळे काय होणार आहे, ही जी कढी आहे ती फुटणार नाही। हे 1 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याची मी पेस्ट अशी पातळ पाणी टाकून असं पातळ अशी स्लरी बनवून घेणार आहे, ती मी या कढीत टाकणार आहे। म्हणजे आपली कढी थोडीशी दाटसर होईल आणि जी आपण हलवली नाही समजा चुकून हलवायची राहिली किंवा एकसारखी ढवळली नाही तरी पण ती अजिबात फुटणार नाही। हे बेसन टाक, हे मी असं छानसं मिक्स केलेलं आहे आणि आता हे मी या कढीमध्ये टाकणार आहे। आता एक छानशी अशी उकळी आली की आपली कढी तयार झाली। कढीला आता उकळी आलेली आहे, मी आता गॅस बंद करून घेणार आहे। आपली कढी तयार झाली, आपण भाजी बनवत आहोत या थाळीमधली। या थाळीमध्ये जी भाजी बनवतात ती शेपू भोपळीची भाजी बनवतात, त्याच्यासाठी मी इथे 2 जोड्या शेपू घेतला आहे, तो असा निवडून धुवून आणि असं कट करून घेतलेला आहे आणि यातच मी थोडीशी भोपळ्याची भाजी म्हणजे भोपळ्याची जी पानं असतात भोपळ्याच्या भाजीची ती पण मी टाकलेली आहे। असं हे तुम्ही शेपू आणि भोपळा एकत्र घेऊन असं कट करून ठेवा। त्यानंतर इथे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या 2 मोठ्या मिरच्या आहेत आणि हा 8 ते 9 पाकळ्या लसूण असा ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि हे जे आहे हे 2 टेबलस्पून मी तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 ते 1.5 टेबलस्पून मी तांदळाची कणी घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून हे असे शेंगदाणे घेतलेले आहेत।
हे मी ह्या भाजीत टाकायसाठी असे हे अर्ध तास भिजवून ठेवलेले आहेत. आता कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि त्यात मी 4 टेबलस्पून तेल टाकलेले आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आता हे तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यात मी हा जो लसूण आणि ही मिरची जी टाकणार आहे आणि हा कांदा पण मी लगेचच टाकणार आहे आणि हे असं मी परतून घेणार आहे. आता कांदा हा असा थोडासा गुलाबीसर झालेला आहे. आता यात मी ही शेपू भोपळ्याची भाजी टाकणार आहे. गौरीच्या नैवेद्यासाठी शक्यतो हीच भाजी करतात. पालेभाजी करायची असेल तर ही शेपू भोपळ्याची भाजी जी आहे ती केली जाते. भाजी टाकल्यानंतर हे असं मिक्स करा. हे असं मी मिक्स केलेलं आहे. आता यात मी शेंगदाणे आणि जी डाळ भिजत ठेवली होती ती टाकणार आहे. हे मी अशी डाळ आणि तांदळाची कणी टाकलेली आहे आणि शेंगदाणे भिजवलेले हे टाकलेले आहेत. हे मी आता असं मिक्स करणार आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्या आणि गॅस हा एकदम स्लो फ्लेम केलेली आहे. गॅस एकदम स्लो आहे. आता हे मिक्स केलेलं आहे असं मी आणि याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण काढून बघते. झाकण काढल्यानंतर असं मिक्स करा म्हणजे चेक करा भाजी खाली लागली नाही आहे का ते चेक करा असं. आणि यात मी आता मीठ टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाका. आता यात पाणी टाकायची काही गरज नाही आहे भाजीत कारण हे भाजीचं पाण्यामध्ये भाजीमध्ये पण जे आपण धुवून भाजी टाकलेली आहे ते पाणी आणि हे मिठाच्या पाण्यात ही भाजी छान व्यवस्थित शिजणार आणि याच्यामध्ये जे आपण भिजवून टाकलेली डाळ शेंगदाणे आहेत ते पण व्यवस्थित शिजणार. त्यामुळे यात अशी वरतून असं पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. पण जर अगदी तुम्हाला थोडीशी अशी थपथपीत भाजी हवी असेल तर थोडंसं अगदी एक अर्धी वाटी तुम्ही गरम पाणी करून तुम्ही यात टाकू शकता. पण मला गरज वाटत नाही म्हणून मी यात पाणी टाकणार नाही आहे. म्हणजे अशी पण भाजी माझ्या घरी आवडते त्यामुळे मी ही अशीच बनवणार आहे पाणी न टाकता. म्हणजे या पाण्यात शिजेल म्हणून मी अशीच ही भाजी बनवणार आहे. मिक्स केल्यानंतर मी परत आता झाकण ठेवले. परत एक 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. आता मी परत ही भाजी अशी खोलून बघते. भाजी ही आपली शिजलेली आहे. पाणी न टाकता पण आपली भाजी याची डाळ वगैरे छान शिजलेली आहे. आता मी यात 1 टेबलस्पून अगदी हे शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल तर तुम्ही नका टाकू. पण थोडंसं भाजीला टेस्ट छान येते म्हणून मी हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. अगदी थोडं म्हणजे 1 टेबलस्पूनला पण थोडं असेल ते टाकलेलं आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट मी असं मिक्स करून घेतलेलं आहे. कढईनं हे थोडंसं अगदी 1 टीस्पून तेल सोडणार आहे मी आणि झाकण ठेवून देणार आहे आणि 2 मिनिटात मी गॅस बंद करणार आहे. आपली भाजी आता तयार झालेली आहे. भाकरी बनवणार आहोत आणि ह्या थाळीमध्ये जी भाकरी केली जाते ती तांदळाची भाकरी बनवली जाते. म्हणून आपण आज ही तांदळाची भाकरी त्यासाठी इथे मी हे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि इथे तव्यावर मी हे असं थोडंसं गरम पाणी करत ठेवलेलं आहे. ते मी पाणी यात टाकणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळे आपली भाकरी खूप छान होते म्हणजे कढईनं जी चिरडते ती चिरडणार नाही.
मग मी यात ही अशी पाण्याची उथवणी घेणार आहे आणि भाकरी करणार. आता गरम झालेले ते मी यात ओतणार आहे. हे आता नाही करायचं, कारण पाणी हे उकळत आहे, त्यामुळे हे असं मिक्स करून घ्या. आणि आता गार पाणी घेऊन मी असं गोळे थापून पीठ मळून एक एक गोळ्याची भाकरी करणार आहे. आता यातलं मी हे असं थोडंसं पीठ घेणार आहे एका गोळ्याचं, असं थोडं थोडं पाणी टाकत मी असं मळून घेणार आहे. हे मी असं पीठ मळलेलं आहे एका भाकरीचं, असं एका भाकरीचं पीठ मळून द्यायचं म्हणजे भाकरी छान होते. आता मी याचा असा गोळा बनवून घेणार आहे गोल. ते पोळपटावर मी थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे. मी भाकरी अशी थापून घेणार आहे. हे कडेला आलेलं पीठ असं परत मध्ये घ्यायचं आणि अशी ही मोठी भाकरी थापून घ्यायची. आता ही भाकरी अशी थापून झालेली आहे. मी आता अशी ही हातावर घेणार आहे आणि गॅस मोठा करणार आहे आणि तव्यात टाकणार आहे आणि याला असं पाणी लावून घेणार आहे. आता सगळीकडे भाकरीला मी पाणी लावलेलं आहे. आता मी ही भाकरी उलटून घेणार आणि ह्या खालच्या साईडने छान अशी शिजू देणार आहे. आता 1-2 ते 3 मिनिटात मी भाकरी बघते शिजली का खालून. तर ही खालून छान भाजली गेलेली आहे. आता मी तिची जी पुढची बाजू आहे ती गॅसवर भाजून घेणार आहे. अशी भाकरी आपली तयार झाली. या वडीची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल, कारण या अगोदर मी ही वडीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्यामुळे माझ्या चॅनलवर जाऊन ही वडीची रेसिपी तुम्ही बघा. या वडीऐवजी तुम्ही अळूवडी पण या थाळीमध्ये बनवू शकता. ती पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर ही जी लसूण चटणी आहे आणि ही खोबरं चटणी आहे, या दोन रेसिपी पण मी अपलोड केलेल्या आहेत. त्या पण रेसिपीची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यानंतर डाळीची रेसिपी जी आहे तिखट डाळ बनवायची, ती मी टाकलेली नाही आहे. तर डाळ कारण नॉर्मली आपण बनवतो त्यामुळे ही रेसिपी तेवढी मी टाकलेली नाही.